नमस्कार आत्ताची मोठी बातमी एक्क्याऐंशी वर्षाचे शरद पवार एवढे आजारी असताना शिबिरात पोचले आणि अजित पवारांना एखादा कार्यक्रम पुढे मागे का करता आला नाही असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे गंभीर आजार पण असतानाही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मंथन शिबिरात यांनी लावलेली उपस्थिती गेले अवघ्या महाराष्ट्रासाठी उपस्थिती लक्षवेधी ठरली यापेक्षाही जास्त लक्ष वेधून घेतलं ते अजित पवार यांच्या अनुपस्थितीने हाच मुद्दा पकडत मनसे नेते गजानन काळे यांनी एक महत्त्वाचं ट्विट केलं आहे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा वारंवार घडत असतात आजचं हे चित्र अधिक बोलका आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी गडबड आहे असं सांगणार असल्याचं ट्विट गजानन काळे यांनी केलं आहे गजानन काळे यांनी ट्विट केलं आहे ते म्हणाले आदरणीय साहेब तब्येत ठीक नसताना राष्ट्रवादीच्या शिबिरात येतात व बरोबर त्याचवेळी वैयक्तिक कारण सांगून अनुपस्थित राहतात ही बाब काही पचनी पडत नाही तसेही दादाविरोधी पक्षनेते म्हणून शांत आहेत काही दिवसांपासून गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून राहा कुसतो गडबड हे अशा पद्धतीचं ट्विट जे आहे ते गजानन काळे यांनी केलेलं आहे आपल्या पक्षात नाराज असलेले आमदारांनी गुवाहाटीच्या वाटेवर हे जणू राज्यातील राजकारणात बंडखोरीचं संकेत देणारं समीकरण बनलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या मेळाव्यात शरद पवार प्रकृती अस्वास्थामुळे गैरहजर राहतील असं म्हटलं जात होतं मात्र निमोनिया झाला असताना हाताचे बँडेज घेऊन शरद पवार थेट थे हे हेलिकॉप्टरने शिर्डीत पोचले पाचच मिनटं भाषण करून पुन्हा रुग्णालयात दाखल झाले शिर्डीतील मंथन शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसनं आगामी विधानसभा निवडणुकीत मिशन शंभरचा नारा दिला आहे शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ त्यादी दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली मात्र अजित पवारांच्या गैरहजेरीमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे त्यातच शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत शिंदे शरद पवार यांना भेटायला गेल्याचे अनेक राजकीय अर्थ निघू लागले तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस काँग्रेसच्या आमदारांच्या संपर्कात असल्याचंही म्हटलं जातं आहे अजित पवार यांच्या यांचा आजच्या तारखेला दुसरा नियोजित कार्यक्रम फार पूर्वीच ठरला होता त्यामुळे माझ्या परवानगीनेच ते परवान येथे गैरहजर राहिल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले तरी एक्क्याऐंशी वर्षांचे शरद पवार एवढे आजारी असताना शिबिरात पोचले आणि अजित पवारांना एखादा कार्यक्रम पुढे मागे का करता आला नाही हा प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो प्रश्नच अवघ्या महाराष्ट्राला पडलेला आहे व्हायरल मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा व्हायरल मराठी न्यूज धन्यवाद